स्टार्ट। नमस्कार मित्रांनो, माझे नाव उर्वी किशोरदा बोरकर। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड, इयत्ता दुसरी। माझ्या गोष्टीचे नाव आहे दृष्टी नाही दृष्टिकोन बदला। एक राजा होता आणि त्याचा एक सेनापती होता। तो सेनापती सकारात्मक विचाराचा होता। जसे काही घटना घडली की म्हणायचा बहुत बढिया बहुत बढिया। कोणाचे लग्न झाले की बहुत बढिया बहुत बढिया। एखाद्याची बायको मेली की बहुत बढिया बहुत बढिया। एक दिवशी राजा आपली तलवार साफ करत होते। ती तलवार साफ करता करता ती तलवार त्याच्या पायावर पडली आणि त्याचं बोट तुटलं। हे त्या सेनापतीला कळलं। सेनापती म्हणाला बहुत बढिया बहुत बढिया। राजाला राग आला। राजाने त्या सेनापतीला जेलमध्ये टाकलं। सेनापती म्हणाला बहुत बढिया बहुत बढिया। मला जेलमध्ये टाकलं बहुत बढिया। राजा आपल्या सैनिकांना घेऊन 2 महिन्यांनंतर जंगलात शिकारीला गेले। तेव्हा सैनिकांची आणि राजाची चुकामुक झाली। मग काय केलं? सैनिक गेले एका बाजूला, राजा गेले दुसऱ्या बाजूला। मग काय झालं? खूप अंधार झाला। आदिवासी लोक राजाला घेऊन पकडून नेले आणि म्हणाले हुमा हुमा हुम हमा हुमा हुम। राजाचे कपडे काढले, त्याला आंघोळीला घातलं, त्याला देवी समोर बली द्यायला उभं केलं आणि म्हणाले हमा हमा हुम हमा हमा हुम। त्याच्यातल्या एक आदिवासीने आपली तलवार काढली आणि त्याच्या मानेवर मारायला जात होता की त्याचे लक्ष त्याच्या तुटलेल्या बोटावर पडलं आणि म्हणाला हा अपूर्ण आहे हा खंडित आहे। जर आपण याची बळी दिली तर आपली देवी खूप दुःखी होईल। असं बोलून राजाला त्यांनी सोडून दिलं। राजा घोड्यावर बसला आणि महालाला पोहोचला। सैनिकांना म्हणाले त्या सेनापतीला जेलमधून बाहेर काढा आणि राजा समोर त्या सेनापतीला आणलं। राजा म्हणाला राजाने त्याला सगळी गोष्ट पूर्ण सांगितली। सेनापती म्हणाला बहुत बढिया बहुत बढिया। अरे हो, माझ्या तुटलेल्या बोटामुळे माझा जीव वाचला आणि तू 2 महिने जेलमध्ये होतास तरी पण तू आपलं बहुत बढिया करायचं सोडलंस पण नाही। काय आहे? सेनापती म्हणाला जर मी जेलमध्ये नसलो असतो तर मी तुमच्या सोबत जंगलात शिकारीला आलो असतो आणि जर तुम्ही तर अपूर्ण आहेत मी तर पूर्ण आहे। माझी तर मन कटली असती ना, म्हणून बहुत बढिया बहुत बढिया। मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे। समजा माझ्या हातात एक ग्लास आहे आणि त्याच्यात मी पाणी भरले तर अर्धी लोक म्हणतील हे ग्लास अर्धा रिकामी आहे, अर्धी लोक म्हणतील हे ग्लास अर्धा भरलेला आहे। म्हणून वस्तू कशी देते हे महत्त्व